ठाण्यातील डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे 30 मे रोजी सायंकाळी 5 वाजता विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत योद्धा कर्मयोगी एकनाथ संभाजी शिंदे या प्राध्यापक प्रदीप ढवळ लिखित चरित्र ग्रंथाचा प्रकाशन सोहळा संपन्न होणार आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आजवरच्या जीवन वाटचालीचा वेध घेणारे योद्धा कर्मयोगी एकनाथ संभाजी शिंदे हे चरित्रपर पुस्तक श्री प्रदीप ढवळ यांनी लिहिलं असून हा चरित्र ग्रंथ ग्रंथाली प्रकाशनाद्वारे प्रकाशित करण्यात येत आहे। या चरित्र ग्रंथाचा प्रकाशन समारंभ शारदा एज्युकेशन सोसायटी ग्रंथाली आणि कोकण मराठी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने 18 एप्रिल रोजी होणार होता, परंतु काही अपरिहार्य कारणामुळे हा कार्यक्रम आता 30 मे रोजी डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे संपन्न होणार आहे। कार्यक्रमाला महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण। फळांचा राजा अर्थातच आंबा आणि आंब्यांचा राजा अर्थातच हापूस आंबा, मग हापूस आंब्यांचा राजा देवगडचा हापूस। देवगडच्या अस्सल हापूसची चव चाखायची असेल तर ठाण्याच्या काळे बंधूंना पर्यायच नाही। कुठलीही रासायनिक प्रक्रिया न केलेले आणि गवतामध्ये पिकवलेल्या हापूस आंब्यांसाठी काळे बंधू वारे कंपाऊंड घंटाळी मंदिराजवळ ठाणे आणि देढिया निवास नेहरू मैदान डंबिवली। संपर्क 9819169218। काळे बंधू।